नमस्कार मी प्रियांका माळी डिजिटल प्रभातच्या करिअर अपग्रेड या विशेष मालिकेमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आलो आहोत कोथरूड येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट येथे यशवंतराव ये चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे या ठिकाणी चार नवे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत आजच्या या तिसऱ्या भागात आपण डिप्लोमा इन इस्टेट मॅनेजमेंट या कोर्सबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा कोर्स नेमका काय आहे त्याचबरोबर या कोर्समध्ये कोणकोणते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आज उपस्थित आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे से विभागीय संचालक दगा मोरे नमस्कार सर डिजिटल प्रभाच्या करिअर मध्ये तुमचं स्वागत करते डिप्लोमा इन इस्टेट मॅनेजमेंट या कोर्स बद्दल नक्की काय सांगा डिप्लोमा इन इस्टेट मॅनेजमेंट याविषयी मी म्हणताना असं म्हणतो की जो मनुष्य या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे त्याला वाटतं की आपल्या नावाची काहीतरी इस्टेट असली पाहिजे ती इनहेरिट झाली पाहिजे म्हणजे आपल्या वाज आपलं नाव असं चालत गेलं पाहिजे असं प्रत्येकाची अंतर्मनाची निश्चित इच्छा असते मग त्याच्या नावाची शेत जमीन असेल इवन झोपडी जरी असेल तरी ती आपल्या नावानं दिसली पाहिजे सातबाऱ्यावर असेल सिटी सर्वेवर असेल कुठेही असेल शासन दरबारी आपल्या नावाची मालमत्ता दिसली पाहिजे अशी अंतर्मनीची इच्छा असते ही सामान्य माणसाची बाब झाली शासनाचाही मोठा पसार असतो शासनाचे शाळा असतात कॉलेज असतात विविध जमिनी असतात वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात त्या प्रोजेक्टच्या ठिकाणी विविध साहित्य असतं ही ही सर्व इस्टेट आहे याचं मॅनेजमेंट करणं अतिशय महत्त्वाचं आहे जशा शासनाच्या प्राधिकारी आणखी संस्था आहेत हुडको शिडको म्हाडा या गरिबांसाठी घरं निर्माण करतात घर निर्माण करत असताना त्यांना प्रॉपर्टी लोकांची मालमत्ता खरेदी म्हणजे शेतजमिनी खरेदी करतील किंवा ज्या रेसिडेन्शियल मधल्या जमिनी त्या घेतील त्याच्यावर ते डेव्हलपमेंट करतील ते डेव्हलपमेंट करत असताना रस्ते पाणी पाण्याच्या टक्क्या बगीचे या सर्व गोष्टी ज्या म्हणजे या सगळ्या इश्टेट या तयार केल्या जातात या सर्व इश्टेट रेकॉर्डला व्यवस्थितरित्या आणल्या गेल्या पाहिजे त्याचं आपण काय म्हणतो दू डेप्रिशिएशन असतं ते डेप्रिशिएशन दाखवलं गेलं पाहिजे त्याचं जे मूल्यांकन असतं ते मूल्यांकनसुद्धा वेळोवेळी नीट अशा रीतीनं झालं पाहिजे आता बघतो मोठे मोठे बिल्डर्स पण त्याचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात प्रोजेक्टविषयी वेगवेगळे नियम रेरा जो ॲक्ट आहे रेरा ॲक्ट ज्या तरतुदी या सामान्य माणसाला माहीत नसतात परंतु त्या इस्टेट मॅनेजरला या माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे या इस्टेटी संबंधीचे अनेक कायदे आहेत मग त्या इस्टेट डेव्हलप करत असताना तुमचा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे लेबर लॉज आहे टाउन प्लॅनिंग व्हॅल्युएशन आहे लँड रेव्हेन्यू कोड आहे शासनाचे येणे संबंधीचे वेगवेगळे नियम आहेत त्याचे वेगवेगळे फीज आहेत या भराव्या लागतात म्हणजे ह्या सर्व बाबीच्या या वेगवेगळे कायदे वेगवेगळे हे कागदपत्र या सर्वांचा एकत्रितरित्या अभ्यास करून त्या प्रॉपर्टीचं रिझर्वेशन करणारा कायद्याची जाणीव असणारा जो मॅनेजर आहे तो इस्टेट मॅनेजर आणि त्याच्या संबंधीचा जो कोर्स आहे तो म्हणजे इस्टेट मॅनेजर डिप्लोमा इन इस्टेट मॅनेजमेंटचा कोर्स आणि कोणकोणते कौन विद्यार्थी हा कोर्स करू शकतात हा कोर्स जो आहे विद्यार्थी म्हणजे जो विद्यार्थी किंवा जो कर्मचारी अधिकारी जो बारावी पास असेल ज्या ग्रॅज्युएट असेल तर निश्चित तर त्याला प्रवेश आहेच कोर्स म्हणजे एखाद्या व्यक्ती जरी जॉब म्हणजे याला दोन वर्षाचा जर अनुभव असेल बारावी असेल आणि दोन वर्षाचा रिलेटेड फील्डमध्ये म्हणजे इस्टेट मॅनेजमेंट फील्डमधला दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्याला हा कोर्स करता येतो आणि हा कोर्स इव्हन म्हणजे जो नोकरीला असेल त्याला सुद्धा निश्चितरित्या करता येईल कारण हा संध्याकाळी आपण हा संध्याकाळी जर एखादी व्यक्ती नोकरीला जरी राहिली तरी ती संध्याकाळी सहा पण नोकरी करून सात वाजेला हा कोर्सला जॉईन होऊ शकतो इव्हन आम्ही जरी पुण्यातला ती व्यक्ती जरी नसेल ती बंधू भगिनी पुण्यातली जरी नसेल लांबची जरी असेल तरी आम्ही तो ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सेवा देण्याचा आमचा विचार आहे म्हणजे तो अगदी आपल्याला तिथं पोहचलच पाहिजे वेळेवर असं त्यांच्यावर परदर्शन राहणार नाही किंवा दिवशी सुद्धा आपण त्यांची अवश्य ऍडजस्ट हे करणार आहोत हो आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कोणत्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळतील हा जो अभ्यासक्रम जर पूर्ण केला तर याच्यामध्ये म्हणजे असं एक, एक विशिष्ट डेसिग्नेशन त्याला मिळेल असं नाही परंतु बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली जर तो माणूस क्लार्क असेल आणि जर तो इस्टेट मॅनेजमेंटचा कोर्स करत असेल तर तो, तो लगेच साईट सुपरवायझर म्हणून त्याची नियुक्ती करेल शासनामध्ये नगरपालिकेमध्ये किंवा एखादा क्लार्क आहे तो जर त्यानं जरा कोर्स केला तर नगरपालिके त्याला भांडारपाल म्हणून पोस्ट देऊ शकते हा म्हणजे त्याचं अपस्किल ऑफ नॉलेज झाल्यामुळे तो ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या क्षेत्रामध्ये त्याला प्रमोशन किंवा अपग्रेडेशन होईल हे सर्व क्षेत्र म्हणजे हुडको सिडको म्हाडा नगरपालिका महानगरपालिका नंतर प्राधिकर या सर्व ठिकाणी या कोर्सला स्कोप आहे कारण त्या ठिक या सगळ्या ठिकाणी इस्टेट्स आहेत आणि या इस्टेटच्या मॅनेजमेंटसाठी इस्टेट मॅनेजर हा असला पाहिजे कारण त्याला या कोर्सचं इत्यमभूत नॉलेज असतं कोणत्या त्या ही जी प्रॉपर्टी आपण जी डील करतो ही रेसिडेन्स झोनमध्ये आहे का नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे याला येणे मिळेल की नाही मिळेल याची विविध याची टोपोग्राफी काय आहे याच्या संबंधीचे लेबर लॉज काय आहेत म्हणजे सात बारा वाचन कसं करायचं या सर्व गोष्टींचं त्याला पण इत्यभूत नॉलेज त्याला प्राप्त होतं आणि या कोर्सचा ड्युरेशन काय आहे आणि अभ्यासक्रम काय आहे या कोर्सचं ड्युरेशन हे दोन सेमिस्टरमध्ये आहे म्हणजे एक वर्षाचा कोर्स आहे यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाशी ॲफिलेटेड कोर्स आहे दोन वर्षाच्या या याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस टाउन प्लॅनिंग व्हॅल्युएशन आहे रेरा ॲक्ट आहे लँड रेव्हन्यू कोड आहे लेबर लॉ आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे म्युन्सिपल इंजिनिअरिंग कारण नगरपालिका महानगरपालिका संबंधित आज जास्त त्याला जी अटॅचमेंट असलेला कोर्स आहे म्युन्सिपल इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट <coughs> हा सुद्धा अभ्यासाचा त्या ठिकाणी भाग आहे आणि त्या ठिकाणी ऐंशी मार्काचं थेरी वीस मार्काचं असाइनमेंट अशा प्रकारे एटी प्लस ट्वेंटी अशा प्रकारचं त्यांना हे राहणार आहे आणि त्यांना एक प्रोजेक्ट आणि साईट व्हिजिट या सुद्धा असणार आहेत सर जे व्यक्ती या क्षेत्रात नोकरी करतात त्यांच्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध होतील या कोर्सने मी आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे ऑलरेडी जर व्यक्ती नोकरीला असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडे असेल तर त्या नुसताच क्लार्क असेल तर त्याला साईट सुपरवायझर नेमेल त्याचा म्हणून म्हणूनसुद्धा त्याला तो, तो नेमेल ने इस्टेट मॅनेजर म्हणून त्याला नेमेल किंवा आमच्याकडे माग मा, मागेही कोर्स हा चालू होता त्याच्यामध्ये शिडकोचे पार्टिसिपंट होते म्हाडाचे होते तर त्या ठिकाणी जो व्यक्ती जी क्लर्क आहे त्यालासुद्धा त्या इस्टेट मॅनेजर इस्टेट मॅनेजर असं पद कदाचित नसेल परंतु इस्टेट मॅनेजर पद जरी नसलं तरी इस्टेट मॅनेज मॅनेजरला ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या त्या व्यक्तीला किंवा त्या डिसिग्नेशनला देऊन त्याचं स्केल मात्र निश्चित तिथे अपग्रेड करेल परंतु मी एक निश्चित सांगेल की या ठिकाणी जरी नोकरीचं आपण म्हणताय कोणत्या संधी उपलब्ध होत आहेत संधी उपलब्ध होईल नाही होईल परंतु या कोर्स केल्यामुळे मनुष्य म्हणजे का अर्निंग करायला निश्चितरित्या कॉन्फिडंट होईल आणि तो अर्निंग करायला निश्चित प्राप्त होतो अशी माझी ठाम हे आहे गॅरंटी आहे माझी की हा कोर्स केल्यानंतर तो निश्चित दोन पैसे कमवू शकतो दोन पैसे म्हणजे म्हणताना आपण दोन पैसे नंतर म्हणजे त्याची जी जीविका जी आहे तो हे करायला निश्चित त्याच्या पायावर निश्चित उभा राहू शकतो सर नोकरी करत असताना किंवा जॉब करत असताना हा कोर्स करता येईल ना त्याबद्दल काय सांगा निश्चित रित्याला हा कोर्स करता येईल कारण हा आग कोर्स हा आपण सुट्टीच्या दिवशी हॉलिडेला आणि वर्किंग डेजला जर चाल वर्किंग डेजलाही आपण चालवणार आहोत तर तो, तो संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान हा चालवला जाईल कारण त्यावेळेपर्यंत आपली सर्वसामान्य नोकरीची वेळ ही झालेली असते आणि जर जरी तो लांबची व्यक्ती जरी असला समजा इथून बीडचा व्यक्ती काही करत असेल तर त्याला सुद्धा आम्ही सामावून घेणार कारण आम्ही काही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा आम्ही एकाच वेळेला देणार आहोत म्हणजे ऑनलाईन सुद्धा त्यांना या कोर्सला जॉईन होता येईल सर धन्यवाद तुम्ही ही महत्वपूर्ण माहिती आमच्या डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल आज आपण दगा सरांकडून डिप्लोमा इन इस्टेट मॅनेजमेंट या कोर्सबद्दल महत्वपूर्ण माहिती घेतली तुम्हाला हा कोर्स आवडला असेल तर याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच या, या इन्स्टिट्यूटला भेट द्या यांच्याशी संपर्क साधा आजचा सा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा करिअर क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी डिजिटल प्रभातच्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुढील भागात तुर्तास धन्यवाद